आता हजारों कार्यकर्ता आले, अनेक लोकांनी पक्षाची बांधणी केली, तेव्हा हा कारवा मोठा झाला. आणि मला असं वाटतं की एखादा कोणी जर तिकडे इकडे इकडे गेला संधी साधूसारखा, तर मला असं वाटते पक्ष मोठा जेव्हा होते तेव्हा इकडे तिकडे कोणी जाते, मग त्याच्यामागे खूप सारे कारणं आहे. जर आज सर्वसामान्य जनतेजवळून कोणी जर कोणीही जर नोकरीच्या नावाने पैसे घेत असेल, आरोग्याच्या माध्यमातून त्याचा आरोग्य कोणी ऑपरेशन करतो म्हणून पैसे घेत असेल, कोणी एखाद्याच्या ॲडमिशनचे पैसे घेत असेल, कोणी कोणालाही ठगून जर पक्षाच्या नावावर पैसे घेत असेल किंवा नेत्याच्या नावानं पैसे घेत असेल, तर त्या कार्यकर्त्यांवर युवासेना पार्टी कारवाई करतच होती. कराच्या आधीच पळ काढणं म्हणून त्याला गेलेल्या घरी सुखी राहा, ह्या आमच्या शुभेच्छा. आणखी काही कार्यकर्ते पण तुमचे असं आहे, मला माहीत आहे की प्रहारची अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात काम करतात, अनेक लोक आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, मध्ये तुम्ही सगळ्यांनी बातम्या चालल्या. तर पक्षाचं येणं जाणं चालू राहते. पक्ष जेव्हा मोठा होते आणि राजकीय जेव्हा हालचाली तेज होतात, तेव्हा काही लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलवतात, पण तो स्वार्थ राहते, निष्ठावान नाही राहते. असे लोक हे जात राहतात पक्षामध्ये. माझं काय, माझे पक्षाचे प्रवक्ते आहे कस्तुरी साहेब, आमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कस्तुरी साहेब, त्यांना सगळे प्रकरणं माहीत आहे. आमच्या राज्याचे प्रवक्ते गणेशदासजी गायकवाड यांना सगळे प्रकरणं माहीत आहे. या ठिकाणी सूरज आहे. अनेक पक्षाच्या लोक स्वतः असे दुखी आहे की त्यांनी घरामध्येच घराच्या लोकांच्या खिसा कापल्या. मग जेव्हा घरामध्येच राहणारा माणूस घरा लोक खिसा कापतो, तेव्हा त्याला घराच्या बाहेर जावंच लागतं.